कित्येक काळापासून ज्यावर राज्याचं राजकारण रंगलंय असे अनेक मुद्दे तुम्हाला आजूबाजूला दिसून येतील, पण ज्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकवटून प्रयत्न करतात तो मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षण. कित्येक काळापासून चालू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या वादाला फुलस्टॉप लागला असं म्हणायला हरकत नाही, कारण ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालंय. मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणेच महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण विधेयक तयार करण्यात आलाय. तो मध्य प्रदेश पॅटर्न नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊया. आता आघाडी सरकार तेच करणार जे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने पाऊल उचललं होतं. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारनं आपल्या कायद्यामध्ये बदल करत राज्य निवडणूक आयोगाला असलेले काही अधिकार हे स्वतःकडे घेतले. ते अधिकार म्हणजे प्रभाग रचना ठरवणं, या प्रभाग रचनेची प्रक्रिया राबवणं, त्या प्रभाग रचनेचं आरक्षण ठरवण्याचे अधिकार, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि तारखा निश्चित करण्याचा अधिकार मध्य प्रदेश सरकारनं कायद्याद्वारे स्वतःकडे घेतला. राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करून या तारखा ठरवल्या जातात, पण त्यामध्ये अंतिम अधिकार हा राज्य सरकारकडे असतो. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारनं आपल्या कायद्यामध्ये बदल करत राज्य निवडणूक आयोगाला असलेले काही अधिकार हे स्वतःकडे घेतले. ते अधिकार म्हणजे प्रभाग रचना ठरवणं, या प्रभाग रचनेची प्रक्रिया राबवणं, त्या प्रभाग रचनेचं आरक्षण ठरवण्याचे अधिकार, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि तारखा निश्चित करण्याचा अधिकार मध्य प्रदेश सरकारनं कायद्याद्वारे स्वतःकडे घेतला. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाला त्यांच्या अधिकारात ठरवता येणार नाहीत आणि या तारखा राज्य सरकार ठरवणार. मध्य प्रदेशमध्ये आधी फक्त 14% ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण लागू होतं, ते 27% करण्यासाठी 2019 मध्य प्रदेश लोकसेवा दुरुस्ती विधेयक 2019 आणण्यात आलं. हे विधेयक तत्कालीन काँग्रेस सरकारनं 2019 मंजूर केलं. ओबीसी समाजाला 27% राजकीय आरक्षण देणारे मध्य प्रदेश हे पहिलं राज्य ठरलंय. मग झालं असं की मध्य प्रदेशातील एकूण राजकीय आरक्षण 53% जाऊन पोहोचलं. मग महाराष्ट्र सरकारनं याच प्रक्रियेची माहिती मध्य प्रदेश सरकारकडून मागवली आणि त्या कायद्याचा अभ्यास करून सोमवारी राज्य विधिमंडळामध्ये ओबीसी आरक्षणाचं विधेयक मांडले आणि त्याला मंजुरी मिळाली. मध्य प्रदेशमध्ये ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात देखील त्रिस्तरीय आधाराची अडचण आली होती, कारण ट्रिपल टेस्ट शिवाय आरक्षण देता येणार नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वच देशांना लागू झाला. त्यावेळी मध्य प्रदेशने अध्यादेश काढला आणि राज्य निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वतःकडे घेतले आणि निवडणूक आयोगाकडे फक्त निवडणूक घेण्याचा अधिकार ठेवला. या सगळ्या बाबींमध्ये मध्य प्रदेश सरकारला वेळ मिळाला आणि त्या वेळेत वॉर्ड पुनर्रचना करून आता एम्पिरिकल डेटा गोळा करतात. पण जसे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तारखा ठरवण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला असतात, याबाबत 2021 सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणानिगडीत महत्वाचा निर्णय दिला होता. निवडणुकीच्या तारखा किंवा वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारकडे नाही, हे विशेष अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. राज्य निवडणूक आयोग समाधानी असल्यास ही निवडणूक प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. पण सोबतच जर राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला विनंती केली तर निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात असं सूचक विधान देखील केलं होतं. पण मध्य प्रदेश सरकारनं कायदा दुरुस्ती करून प्रभाग पुनर्रचनेसह सर्व संबंधित अधिकार स्वतःकडे घेतले होते आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं कायदा आणला आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाचे प्रभाग वॉर्ड पुनर्रचनेचे अधिकार राज्य सरकार आपल्याकडे घेईल आणि त्यातून जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचा मार्ग खुला होईल असं सांगण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा ओबीसी आरक्षणावरून गदारोळ झाला तेव्हा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांना उत्तर दिलेलं की ही वेळ राजकारण करायची नाहीये तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन यावर तोडगा करण्याची आहे. तेव्हा त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की नवीन प्रभाग तयार करणे, त्यातील आरक्षण ठरवणं या संदर्भातील अधिकार राज्य निवडणूक आयोगाला पूर्वी देण्यात आले होते, ते अधिकार आता नवीन कायदा करून राज्य सरकार स्वतःकडे घेईल. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अशाच प्रकारे अडचण निर्माण झाली तेव्हा त्यांनी अध्यादेश काढून पर्याय निवडला होता आणि या संदर्भात मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरुवारी चर्चा केली होती तेव्हा त्यांनीही याला होकार दिला होता, त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा सरकारसोबत आहे. सर्व विषय सोमवारी मार्गी लावू असं भुजबळ म्हणाले होते. हाच मध्य प्रदेश पॅटर्न राबून महाराष्ट्र सरकार स्वतंत्र विधेयक मांडणार आणि या विधेयकाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडू शकते असा एकंदरीत अंदाज लावला जातोय. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रात राज्य सरकारनं निर्णय घेतला असला तरी निवडणुकांचे सारे अधिकार हे निवडणूक आयोगाकडे असावेत ही बाब नमूद आहे.
ज्याप्रमाणे जरी महाराष्ट्र सरकारनं मध्य प्रदेश पॅटर्न राबवला तरी राज्य शासनाचा निर्णय कायद्याच्या कसोटीतून जाणार काय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे।